नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये हजारोंनी वाढ झालेली आहे, आणि ही वाढ ही इतकी अचानक कशी झाली या संदर्भात माझ्याशी बोलण्यासाठी आज रांका ज्वेलर्सचे फत्तेजींची रांका माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं लेट्सअप मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. सर, हे सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये गेल्या काही दिवसात म्हणजे 1 जानेवारीपासून ते आज 17 तारीख आहे, तर मोठी वाढ झालेली आहे, ही कशी काय इतकी झाली? दीपावलीनंतर जगाच्या पाठीवर अनेक चेंजेस आलेत. युक्रेन रशिया युद्ध आहे, देशांच्या आर्थिक परिस्थिती खालावत चाललेली आहे, करन्सी प्रॉब्लेममध्ये आलेली आहे, आणि त्यामध्ये आता आपली आर्थिक परिस्थिती सुरक्षित राहावी किंवा आर्थिक बळ राहावं म्हणून सिक्युरिटी म्हणून अनेक देश, मी देश म्हणतो म्हणजे कंट्रीज, आता सोने विकत घेऊ लागले, त्यांची डिमांड वाढू लागली आहे. मोठ्या प्रमाणात म्हटलं तर जपानी आहे, चीन आहे, बाकी इतरसुद्धा सगळे देश आहेत की जे आर्थिक व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याला दुसरं कारण जे घडलेलं की डॉलरची जे आज भाव, म्हणजे त्यांचा रेट कमी होत झाला किंवा तो डॉलरसुद्धा असुरक्षित झाला आहे, आणि दुसरी करन्सी स्ट्रॉंग होत चाललेली आहे, डॉलर घसरत चाललेला आहे. त्यामुळे लोकांना आधी देश, प्रत्येक देशाला डॉलरमध्ये साठा करायची एक सवय होती, पण आता डॉलरमुळेसुद्धा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते, आणि म्हणून लोकांनी आता सोन्यावर भर दिलेला आहे, आणि ती गंगाजली जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, ती सुरक्षेच्या दृष्टीने. मालची डिमांड वाढली, सप्लाय पाहिजे त्या देशाला कमी होत चाललेला आहे, म्हणजे जिथे मागणी आहे, जशी आज इंडियाला मागणी मोठी आहे, एशियाई देशाला मागणी मोठी आहे. इंडियाला दरवर्षी 900 टनच्या वर सोनं लागतं, आयात होतं, रिसायकलिंग जवळजवळ 300 ते 400 टन आहे, परंतु जे 900 टनसुद्धा ते येताना जेव्हा बाकीचे देश जेव्हा सोनं खरेदी करत आहेत, तर त्यामुळे भाव नक्की वाढणारच, त्याचप्रमाणे डॉलरच्या तुलनेमध्ये त्यात ॲडिशनल भर पडते म्हणजे रुपयाची घसरण, त्यामुळे या भावामध्ये फरक आहे. आपण पाहिलं तर गेल्या नोव्हेंबरपासून आजपर्यंत जवळजवळ 6 ते 7 हजार रुपये तोळ्याला फरक पडला आहे. चांदीलाही आज फार मोठा फरक पडलेला आहे, जवळजवळ 5 ते 6 हजार रुपये किलोपर्यंत फरक पडत गेलेला आहे. भविष्यकाळ जर पाहिलं गेलं, जर देशांनी इतर देशांनी जर सोनं खरेदी बंद केलं तर करेक्शन येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे जर डॉलर स्थिर झाला तर करेक्शन येण्याची शक्यता आहे. सोन्यात एखाद्या वेळी करेक्शन येऊ शकते, परंतु चांदीमध्ये करेक्शन येणं फार अवघड दिसतं आहे. चांदी भविष्यकाळामध्ये 70-80 पर्यंत म्हणजे 80 आसपास जाऊ शकते असा सगळ्यांचा अंदाज आहे. आज चांदीचे आणि सोन्याचे भाव काय आहेत, आणि 1 तारखेच्या आधी काय होते, किती फरक पडला? आज 56,600 आणि जर GST ॲड केला तर तो 58,300 24 कॅरेटचा रेट पडतो आहे. चांदी आज 69,000 रुपये आहे, म्हणजे जवळ 4-5 महिन्यामध्ये 10,000 रुपयाचा फरक पडलेला आहे, म्हणजे 2 महिन्यातच 10,000 रुपयाचा फरक पडलेला आहे किलो मागे. आता सध्या लगीन सराई सुरू आहे, आणि लगीन सराई सुरू म्हटलं की दागदागिने आणि हे सर्व आलंच, तर या लोकांची काही पंचायत होते का या भाववाढीमध्ये? 100% एक लक्षात ठेवा की भाव वाढले की क्वांटिटी कमी होणार. शेवटी प्रत्येकाचं बजेट ठरलेलं आहे. जर उद्या 10,000 बजेट ठरलं तर 10,000 जेवढं सोनं येईल तेवढंच सो घेणार, त्यामुळे क्वांटिटीवर फरक पडणार म्हणजे बिझनेसवर फरक पडणार, अमाऊंट तेवढीच राहील. पण लोकांचं एक असं आहे ना की माझ्या लग्नात एवढं करायचं होतं, ती जी एक इच्छा असते ती पूर्ण होत नाही. पण जर भाव कमी झाले, आता लग्नसराई जी आहे एक लक्षात ठेवा की आता पौष महिना जो होता त्यामुळे लग्नसराई संक्रांतपर्यंत नव्हती, पण आता लग्नसराई खरी सुरू होईल, म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मेमध्ये लग्नसराई होईल. जास्ती करून मेमध्ये लग्नसराई मोठ्या प्रमाणात असते अक्षयतृतीयेच्या वेळेला. तर तोपर्यंत जर भावात करेक्शन झालं तर 100% बिझनेस मोठ्या प्रमाणात येईल. जसं दिवाळीच्या वेळेला भाव कमी होते त्यामुळे रिझनेबल होते, त्यामुळे बिझनेस मोठ्या प्रमाणात झाला होता. पण आता थोडासा या भाववाढीमुळे बिझनेसवर फरक पडला आहे, पण एक आम्ही आशावादी आहोत. शेवटचा प्रश्न आहे की चांदी आणि सोन्याच्या दरामध्ये काही
म्हणजे कमी येईल की हे भाव वाढतच जातील? आणि दुसरा प्रश्न याला जोडून असा की जे काही सोनं आणि चांदी खरेदी करणारे काही इच्छुक लोक असतील त्यांना काय सल्ला असेल? जे इच्छुक खरेदी करणारे ज्यांच्या घरात लग्न आहे त्यांना तर दुसरा पर्याय नाही, त्यांना खरेदी करावाच लागेल. ज्यांच्या घरात कार्यक्रम आहे त्यांना खरेदी करायचे तर करावंच लागेल, फक्त क्वांटिटीचा फरक असेल. म्हणजे त्यांना खरेदी केल्याशिवाय पर्याय नाही, कारण शेवटी भारतीय संस्कृतीप्रमाणे तर वागवंच लागेल आणि धर्मातल्या रूढीप्रमाणे तर जातातच आपल्याकडे लोक. माझा एकच सल्ला आहे की तुम्ही खरेदी कमी होईल याच्यासाठी वाट पाहू नका. आज जे घ्यायचं ते घेऊन मोकळ्या एखाद वेळी तुमचा भविष्यात फायदासुद्धा आहे, कारण भविष्यात सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे त्यांनी घ्यावं आणि आपलं जे काही आहे की जे आपल्याला जे सणासुदी जे किंवा जे लग्न सरायची जी इच्छा आहे किंवा जे ते पूर्ण करावे, हेच एक असेल माझी म्हणजे लोकांना विनंती असेल. थँक्यू.